Good morning, students. We will start with the new poem 3.1, Sleep Baby Sleep. This is the poem Sleep Baby Sleep. Do you know a lullaby? Lullaby is a song which is sung by a mother especially for her children to sleep him or her. लहान मुलाला झोपवण्यासाठी जे अंगाई गीत गायलं जातं त्याला लल्बाय असं म्हणतात. आपली ही पोएम पण एक लल्बाय आहे, अंगाई गीत आहे. ठीक आहे, आज आपण एक नवीन छान सुंदर कविता ऐकणार आहोत. मला वाटलं लहानपणी तुमच्या मम्मीनेही तुमच्यासाठी गाणं म्हटलं असेल. सोजा मुन्ना सोजा, लाल पलंग पर सोजा, तेरी मम्मी आएगी सात खिलौना लाएगी, अशी गाणी ऐकली असतील तुम्ही. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा की गोरी में क्यों काला, अशी काही गाणी ऐकली असतील तुम्ही. ठीक आहे ना, चला माझं एक नवीन गीत आपण बघणार आहोत. पेज नंबर आहे 59. लेट अस स्टार्ट. स्लीप बेबी स्लीप, झो झो बाळा झो रे झोप रे. युअर फादर हर्ट्स ही शी, युअर मदर शेक्स द लिटल ट्री, फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. स्लीप बेबी स्लीप, स्लीप बेबी स्लीप. Sleep baby sleep, the heavens are white with the sheep, for they are lambs, those stars so bright, and the moon shepherd of the night. Sleep baby sleep, sleep baby sleep. Sleep baby sleep, and I shall give thee a sheep, which with a golden bell shall be a little play fellow for thee. Sleep baby sleep. Sleep baby sleep, and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rock. Sleep baby sleep, sleep baby sleep. Last stanza. Sleep baby sleep, go out and herd the sheep. Go out, you barking black dog, go and waken not my baby so. Sleep baby sleep, sleep baby sleep. It is written by anonymous, means that means it is written by a poet which is not known. Poem, that poet is not known. It is called anonymous. Okay? कवितेला आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. कविता, आई म्हणते बाळाला, स्लीप बेबी स्लीप, अरे माझ्या बाळा झो झो रे बाळा झो झो. युअर फादर्स हर्ट्स हिज शेप. हर्ट्स मीन्स टू लुक आफ्टर, ची काळजी घेणे. तुझे पप्पा काय करताय रे बाळा, तर मेंढ्यांची काळजी घेत आहे, त्यामुळे बाळा आता तू झो. युअर मदर शेक्स द लिटल ट्री, तुझी आई काय करते, तर झाडाला शेक करते, हलवते त्याला. आणि काय करते, कशासाठी, फ्रॉम विच फॉल द प्रिटी ड्रीम्स, त्या झाडामधनं काय पडणार आहे, ड्रीम्स पडणार आहे, पानं नाही स्वप्न पडणार आहे. ऑन दी, दी मीन्स यू, दी चा अर्थ होतो दी, दी मीन्स यू. जुने इंग्रजीमध्ये दी हा शब्द वापरला जातो, त्याचा अर्थ होतो यू. आता मी असं झाड आले तुझ्या अंगावरती असे स्वप्न पडतील, आणि स्वप्न बघण्यासाठी झोपावं लागतं. हे माझ्या सोन्या बाळा झोप रे, स्लीप बेबी स्लीप. ठीक, सेकंड स्टँडचा. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. आई म्हणते बाळाला, अरे माझ्या बाळा काय कर, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. आकाश पूर्ण, हेवन हेच अर्थ इथे आकाश घ्या, स्काय. हेवनचा खरा अर्थ होतो स्वर्ग, मी इथे अर्थ घ्यायचा आकाश. विथ व्हाईट शीप, म्हणजे काय झालं, ते पूर्ण मेंढ्या कशा असतात, त्यांची लोकर व्हाईट असते, त्यामुळे जणू काही आकाश पांढरं पांढरं झालं आहे मेंढ्यांनी. फॉर दे आर लॅम्स, दो स्टार सो ब्राईट. आणि रात्रीची वेळ आहे, तुला जे चमकताना दिसत आहे ना, ते काय आहे, छोटी छोटी कोकरं आहेत, ती मधूनच उठत आहे आणि आवाज करताय ती, लॅम्स. तुम्हाला लहानपणी कविता होती बघा, मेरी हॅड अ लिटल लॅम्प, है ना, मेरीजवळ एक छोटंसं छोटंसं कुकरू असतं, बरोबर की नाही. मग द हेवन्स व्हाईट विथ अ शीप, असं आई म्हणते, अरे बाळा आतावरचं आकाशसुद्धा व्हाईट झालंय, व्हाईट विथ अ शीप. अँड फॉर दे आर लॅम्प्स, आणि आतमधून जे चमकत आहे ना, दो स्टार सो ब्राईट, आणि ते चमकणारे तारे कोण आहेत, ते छोटे छोटे लॅम्प्स आहेत, कुकरं आहेत. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट, आणि ह्या रात्रीचा शेफर्ड, शेफर्ड म्हणजे मेंढपाळ. रात्रीचा मेंढपाळ कोण आहे, तर हा जो चंद्र दिसतोय ना, तो चंद्र रात्रीचा मेंढपाळ आहे, तो जणू हाकवतो त्या मेंढ्यांना. किती सुंदर कल्पना केलेली आईने. पुढे आई काय म्हणते बघा बाळाला, स्लीप बेबी स्लीप, अँड आय शाल गिव दी अ शीप. बघ तू जर झोपला ना, तर मी दी, दी मीन्स म्हणजे तुला, तुला काय देईल, एक मेंढी देईल बरं का. आणि ती मेंढी कशी असेल, विच विथ इट्स अ गोल्डन बेल शाल बी, तिच्या गळ्यामध्ये एक सोनेरी घंटी असेल लावलेली. अ लिटल प्ले फेलो फॉर दी, आणि माझ्या छोट्याच्या सवंगड्या मित्रा, प्ले फेलो, तुझ्या मित्रांबरोबर खेळायला तुला मी एक छोटीशी शीप देणार आहे, असं आई बाळाला म्हणते. ठीक आहे, पहिले ती काय म्हणते, की बाळा झोप रे, तुझी मम्मी पप्पा काम
नंतर ती म्हणते बघ किती सुंदर निसर्ग आहे आता तरी झोप. नंतर ती म्हणते अरे बाळा मी तुला काहीतरी देईल, एक शीप देईल. म्हणजे आई काय करते त्या बाळाला झोपवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करते. नंतर स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. ब्लीट म्हणजे बेबे आवाज करणे. शीप ज्या आवाज करतात त्याला म्हणतात बेबे आवाज. ब्लीट त्याला म्हणतात ब्लीट. ब्लीट म्हणजे आवाज करणे. मग छोटं बाळ पण कॅन कॅन करतं ना का का का. मग आई त्याला म्हणते अरे बाळा तू पण त्या मेंढ्यांसारखा बेबे आवाज करू नकोस. मग काय करायचं, ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग. जर तू असं केलंस ना तर शेफर्डचा मेंढपाळाचा जो काय आहे रागीट कुत्रा तो येईल. विलकम म्हणजे आई काय करते त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते. विलकम तो येईल अँड बाईट माय नॉटी रॉग्यू. आणि माझ्या या खोडकर मुलाला रॉग्यूचा अर्थ खरं म्हणजे पशु होतो पण इथे घ्यायचा खोडकर मुलगा प्राप्त मुलगा. आणि तुझ्यासारख्या नॉटी मुलाला तो चावून घेईल बाईट करेल. स्लीप बेबी स्लीप माझ्या छोट्या बाळा झोप रे माझ्या बाळा. शेवटचा स्टांजा स्लीप बेबी स्लीप गो आउट अँड हर्ट द शीप. ऐका म्हणते अरे बाळा झोप जाग जा. ए मेंढ्यांच्या कळपाला म्हणते जाग येऊ नका तुम्ही माझ्या बाळाकडे जा. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग. जा रे ए काळ्या कुत्रा तू पण दुखणारा कुत्रा तू पण जा येऊ नकोस. अँड वेकन नॉट माय बेबी सो. आणि माझ्या छोट्या बाळाला काय कर उठू नकोस, काय कर तू जागवू नकोस, जा इथे आवाज करू नकोस. स्लीप बेबी स्लीप. अरे माझ्या छोट्या बाळा झोप रे झो रे बाळा झो. अशी सुंदर कविता इथे दिलेली आहे. यामधले जे रायमिंग पेअर्स आहेत ते तुम्हाला शोधायचे आहे. जसं मी पहिले दिलेलं बघा स्लीप शीप. ह्यानंतरचे जे शब्द आहेत ते तुम्हाला पुस्तकामध्ये सापडतील. ते तुम्ही शोधायचे आणि रायमिंग पेअर्स लिहायचे. कारण आता रायमिंग पेअर तुम्हाला शोधता येतात. ठीक आहे आपण जाऊया का पुढे. एक लक्षात घ्या मुलांना की पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे त्याची उत्तरं आपल्याला आपल्या पुस्तकातली जे प्रश्न उत्तर आहे वर्कशॉपमधले त्याची उत्तरं तुम्हाला शोधताना याचा फायदा नक्कीच होणार आहे. इथे तुम्हाला ते सापडतील. ठीक आहे जसं ट्रीचं दी. नंतर पुढे आहे बघा ब्राईट नाईट. असे रायमिंग पेअर तुम्ही शोधू शकाल. ठीक आहे बघा ही आई आहे आणि आपल्या बाळाला झोपवते आहे आणि झोपताना ती सगळं वर्णन इथे करते आहे. ठीक आहे पुढे जाऊया आपण. सिंग अ सॉन्ग. छान चाल लावा आणि गायचा प्रयत्न करा आणि मलाही पाठवा तुम्ही गायलेलं गाणं. यानंतर बघूया आपण. बघा इथे काही आयडियाज दिलेले आहेत ज्या तुम्हाला फाईंड द स्टांजा तुम्हाला स्टांजा नंबर त्याच्यासमोर लिहायचा आहे. पहिला आहे बघा थ्रेटन्स इन लव्हिंग मॅनर. आई घाबरवते त्या मुलाला पण कशी अगदी प्रेमाने. मग हे कुठे आहे बरं, मग हे शोधा बरं कुठे घाबरवते आई. म्हणते बघा डॉग येईल कुत्रा येईल तो तुला चावेल. 1, 2, 3, 4 आणि 5 याच्यामध्ये मला वाटतं 4 नंबरचा स्टांजा याच्याविषयी सांगितला गेला बरोबर. नंतर आहे बघा क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. एक सुंदर आनंददायी सुखदायी चित्र तयार करते. बघा इथे म्हणते ती हे बघा स्टांजा नंबर 2. मग अशी तुम्हाला नवीन ही जी आहे दिलेली वाक्य ही स्टांजामध्ये शोधायची. ह्या कल्पना तुम्हाला स्टांजा नंबर लिहायची आहे. ठीक आहे पुढे आहे बघा तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 6 ते 8 मुलांचा ग्रुप तयार करायचा आहे आणि तुम्हाला एक एक सॉन्ग आणि त्या सॉंगला नावं द्यायची आहे. मग तुम्ही सॉन्ग कसे शोधायचे बघा मी तुम्हाला सांगते. पहिलं आहे बघा पॅट्रियॉटिक सॉन्ग. जसं जनगण मन अधिनायक हे काय आहे पॅट्रियॉटिक सॉन्ग आहे. मेरे देश की धरती पॅट्रियॉटिक सॉन्ग. ललबाई म्हणजे काय अंगाई गीत. सोन्या बाळा झो झो रे बाळा झो झो हे ललबाई. तुम्ही हे शोधताना मराठी भाषेमधल्या गीतांचा किंवा कवितांचा संग्रहसुद्धा करू शकतात किंवा कोणतीही भाषा हिंदीसुद्धा चालेल. रोमॅन्टिक सॉन्ग प्रणयुक्त गीतं असतात. त्यानंतर फनी सॉन्ग मजेशीर कविता असतात. टायटल सॉन्ग आणि शीर्षक गीते असतात. प्रेयर म्हणजे काय प्रार्थना जसं आपण म्हणतो इथे शक्ती हमे देना दाता. बॅलड म्हणजे सुनीत असतं. मागच्या वेळेस तुम्हाला कविता होती बघा डीप स्लीप डीप स्लीप डीपली डीप स्लीप इन सेमर वॉटरची जी कविता आहे ती बॅलड सॉन्ग आहे. नेचर पोएम निसर्ग कविता. सॅड सॉन्ग म्हणजे काय दुःखी कविता. त्यातून जिंगल बेल म्हणजे काय नादमधुर कविता. तुम्हाला रायमिंग लहानपणी बघा छोट्या छोट्या कविता होत्या भोलानाथ वगैरे सारख्या. इन्स्पिरेशनल सॉन्ग ज्याच्यातून प्रेरणा मिळते. मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीते. कदम कदम बडा ये जा खुशी के गीत गा ये जा. वेलकम सॉन्ग म्हणजे काय स्वागत करणारं गीत स्वागतपर गीतं. सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन. काही वेगळ्या वेगळ्या प्रसंगांना आपण वेगळं गीत म्हणतो. तसं रक्षाबंधन असेल ते भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे. दॅट इज अ स्पेशल सॉन्ग फॉर स्पेशल ओकेजन त्याची राखी. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे वर्णनात्मक कविता. फोक सॉन्ग म्हणजे लोकगीतं आपल्या आजूबाजूला जे लोक जे गाणी म्हटली जातात ती फोक सॉन्ग्स लोकगीतं. नर्सरी रेम म्हणजे काय तुम्ही लहानपणी जे म्हटलं बघा मला वाटतं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार है ना ती जी काय आहे ती नर्सरी रेम. रिलिजियस सॉन्ग म्हणजे धार्मिक गीतं.
मला वाटतं हा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल, कविताही लक्षात आली असेल. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. कवितेमधले जे नवीन शब्द आहेत ते लिहून घ्या आणि यावरचे प्रश्नोत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.